सखी सह्यादीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक हल्ली आपण म्हणतो की तंत्रज्ञानाचं युग आहे तंत्रज्ञानाशिवाय आपलं पानही हलत नाही रोज सकाळी आपली आपल्याला जी जाग येते ज्या अलाममुळे तो अलाम देखील वाचतो तंत्रज्ञानाच्याच एका उपकरणावर अर्थातच मोबाईलवर आणि त्यानंतर दिवसभर मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर यावर आपले डोळे आणि हात अगदी अव्याहतपणे चालू असतात इंटरनेटशिवाय तर आपलं काहीच पुढे होत नाही आपली कामं सगळी रखडून राहतात एक दिवस जरी इंटरनेट बंद असला एक दिवस सोडा काही तास जरी इंटरनेट बंद असला तरी आपण अगदी अस्वस्थ होतो नाही हे सगळं जे तंत्रज्ञान आहे त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतो आणि आपल्या अगदी रोजच्या जीवनामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो आपली जी कामं आहेत ती खूप सुलभ झालेली आहेत पण ह्याचीच एक दुसरी बाजू म्हणजे ज्याला आपण नाण्याची दुसरी बाजू म्हणतो म्हणतो ती म्हणजे सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढतंय आता सायबर गुन्हे होतात म्हणून आपण तंत्रज्ञानाचा वापर कमी करणं हे नक्कीच योग्य नाहीये कारण आपल्याला काळाच्या गतीबरोबर आहे अद्ययावत आहे आणि सुरक्षितही आहे कसा साधायचा या सगळ्यांचा मेळ जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून आजचा सखी सह्याद्रीचा विषय हा अतिशय महत्वाचा असा आहे आणि आजच्या जगण्याला अतिशय आवश्यक असा आहे सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा हा आजचा आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण तशाच महत्वाच्या व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेलं आहे स्वागत करूया शंकर जाधव सरांचं नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते सरांबद्दल खरं सांगाय सा तर सांगायचं झालं तर सरांनी आय आय टी मुंबई आणि आय आय एम अहमदाबादमधून शिक्षण त्यांचं पूर्ण केलेलं आहे आणि सध्या ते बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर आहेत हेड स्ट्रॅटेजी आहेत लीगल हेड आहेत त्याचप्रमाणे बीएससीचं जे डेटा सेंटर आहे ते सर पूर्णपणे आहेत सायबर सिक्युरिटी सायबर थेफ्ट हे जे सध्याचे विषय आहेत या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानं देण्यासाठी अनेक ठिकाणी सरांना आमंत्रित केलं जातं आणि जेव्हा कधी असे गुन्हे घडतात आणि त्या गुन्ह्यांचा शोध लावायचा असतो तर अशा ठिकाणी देखील सरांना खास पाचारण केलं जातं तज्ञ म्हणून या विषयातले सर तज्ज्ञ आहेत माहिती तंत्रज्ञानाचं आपण म्हणतो की युग आहे आणि भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाची जी रेव्होल्युशन झाली तर त्यामध्ये देखील सरांचा महत्वपूर्ण असा हातभार आहे आणि अर्थातच आज ते आपल्या सगळ्यांना या विषयाची माहिती देणार आहेत आणि तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन देखील करणार आहेत अर्थातच त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते मात्र टिपून घ्या फोन नंबर्स असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन हा आहे एस टी डी कोण मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलधारकांसाठी फोन जरूर करा पण नेहमीचीच एक विनंती जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा म्यूट ठेवला तरीही चालेल आणि आजचा जो विषय आहे सायबर क्राईम्स किंवा सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात तर सुरुवात करूया सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात आपण म्हणतो की हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या त्या अगदी सहज शक्य झाल्यात म्हणजे अगदी परदेशात आपण विनामूल्य बोलू शकतो व्हिडिओ कॉल्स करू शकतो तर तुम्ही काय सांगाल की भारतात जेव्हा हे तंत्रज्ञान सगळं आलं आणि जेव्हा सुरुवात होती तर तो जो सुरुवातीचा काळ होता तो सगळा तुम्ही अनुभवलेला आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात आणि ह्याची जी सगळी पायाभरणी होती तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही होतात तर आम्हाला त्याच्याबद्दल सांगा मी आय आय टीत असताना भारतामध्ये पहिला सुपर कॉम्प्युटर आला पर... होता त्यावेळेला जगात फक्त दोनच सुपर कॉम्प्युटर होते अमेरिकेत नाही भारतात मला भाग्य होतं माझं की त्यावेळेला मला त्याच्यावर काम करायला मिळालं आणि त्याच वेळेला आम्हाला चाहूल लागली होती त्यावेळेला आम्ही जे फ्युचरिस्ट बोलतो आपण भविष्यातला वेध घेणारे भविष्यवेधी असे जगात काही लोक आहेत की आम्ही कल्पना करतो की पुढे काय होईल आणि फक्त कल्पना नाही म्हणजे आपल्या काय जुन्या पुराण काळातल्या गोष्टीमध्ये पुष्पक विमान होतं किंवा काय होतं त्या फक्त कल्पना होत्या पण दा विंची वगैरे यांनी आराखडे तयार केले विमान बनवायला बघितलं कोणीतरी प्रयोग केले तसे आम्ही प्रयोग करायचो आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जसं दिवस जातील तसं तसं तंत्रज्ञान अजून प्रगत होईल आणि नुसतं प्रगत नाही त्या प्रगतीचा वेग पण वाढत राहणार बरोबर तुम्ही जर बघितलं की दोन हजार सालापासून दोन हजार दहा पर्यंत जी प्रगती झाली तंत्रज्ञानामध्ये त्याच्या जवळजवळ पाचपट प्रगती दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा मध्ये झाली आणि जेवढी प्रगती दोन त्या मागच्या पाच वर्षात झाली त्याच्याहून डबल ह्या गेल्या तीन चार वर्षात झाली बरोबर म्हणजे वेग पण खूप वाढतोय तंत्रज्ञान तर वाढते पण वेग ज्या वेगाने वाढतंय तेही खूप महत्व या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मनुष्याचं आकलन मनुष्याच्या प्रगतीचा वेग तेवढा जास्त नाही त्यामुळे तुम्ही बघाल की जसं वय वाढलेली माणसं आहेत त्यांना व्हॉट्सअप यायला जेवढा वेळ लागला आणि तरुण मुळे आजकाल तर म्हणतात की पाण्यामध्ये असतानाच मोबाईलवर काम करतात पुढे जग तसं होणार आहे तर माहिती तंत्रज्ञान हे फार महत्वाचं आहे आणि त्याला कारण हे आहे की माहिती तंत्रज्ञान खूप गोष्टी सोप्या होत जातात विशेषतः ज्या गोष्टी आपण बोलतो भौतिकदृष्ट्या वेगळ्या असतात म्हणजे खुर्ची टेबल अजून बनत नाहीत ती पण लवकर येईल पण ज्या गोष्टी व्हर्च्युअल असतात म्हणजे ज्या आपल्याला बोलणी करायची आहेत काही एखादं चित्र पाठवायचं एखादा व्हिडिओ पाठवायचा या सगळ्या गोष्टी होतात माहिती खरं तर तुम्हाला सांगायचं तर जसं दो सा, दोन दिवसापूर्वीच बातमी आली की आता थ्रीडी प्रिंटिंग करून माणु मनुष्याचं हृदय हे रेप्लिकेट करता येईल अशी आशा आहे कारण त्यांनी कुठल्या तरी प्राण्याचं एक हृदय मास्क पेशी सकट म्हणजे प्लास्टिकमध्ये नाही तर धमन्या रक्तवाहिन्या करून त्यांनी रेप्लिकेट केलंय एवढी प्रगती जर झाली तंत्रज्ञानामुळे किती फरक होईल तुम्ही विचार करू नक्कीच म्हणजे आज आपण ज्या गोष्टी खरोखर कल्पनेच्याही बाहेर आहेत अशा गोष्टी देखील कल्प या तंत्रज्ञानामुळे माहिती तंत्रज्ञानामुळे साध्य होऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही सर आपण जेव्हा म्हणतो की माहिती तंत्रज्ञान आहे आणि संपूर्ण जगभरात आपल्या देशातही माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो पण त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे तर जेव्हा आपण सायबर गुन्हे म्हणतो तेव्हा नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तुम्ही काय सांगाल साधारण गुन्ह्याचा जर आपण अभ्यास केला तर साधारण गुन्हे असे असतात की ज्यामध्ये मनुष्य मनुष्याला काहीतरी करतो कुठे मारण किंवा शिव्या देणं किंवा काही होणं सायबर गुन्ह्यामध्ये आपण माहिती तंत्रज्ञाचा वापर करून असले गुन्हे करू शकतो का उदाहरणार्थ तुम्हाला फोन करून कोणीतरी काहीतरी बोलणं Hmm. किंवा व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज टाकणं किंवा तुम्हाला धमकी देणं hmm. किंवा तुमच्या बँकेतून तुम पैसे काढणं यांना सायबर गुन्हे समजलं जातं पण आणखीन एक गुन्हा आहे ज्याला सायबर गुन्ह्यामध्ये मोडता येतं आणि तो म्हणजे की काही प्रमाणात माहिती तंत्रज्ञान वापरून आपण गुन्हे करू शकतो मी उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही गुगल चा वापर करून आणि कुणाला तरी ट्रू कॉलरवरनं नंबर शोधून काढून ती माणसं फेसबुकवर टाकलेलं असं की आम्ही आठ दिवस फिरायला चाललो हु, तर तुम्ही त्यांचा पत्ता शोधून काढून ते कुठे हातात शोधून काढून जर चोरी केली तर ती चोरी असेल भौतिकदृष्ट्या पण सायबर तंत्रज्ञान वापरून किंवा माहिती तंत्रज्ञान वापरून तुम्ही ती चोरी केली त्याला पण सायबर गुन्हे म्हणायला पाहिजेत कारण त्याविषयी आजकाल फार बोललं जातं बरोबर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार आले म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो फिजिकल किंवा भौतिक गुन्हा पण आला आणि मूळ जे त्याचा जो स्रोत वापरला होता माहितीचा तो इंटरनेटवरून वापरला होता आता इंटरनेट आपण सगळेजण वापरतो आणि तुम्ही जसं म्हणालात की सोशल मीडियाचा वापर देखील अगदी सर्रास केला जातो तर तुमच्याकडे जे गुन्हे जास्त नोंदवले जातात तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे म्हणजे कशा प्रकारचे गुन्हे जास्त आता आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात घडतात आपल्याकडे जे गुन्हे घडतात ते लोकांना माहिती तंत्रज्ञानाची जास्त माहिती नसते म्हणून अच्छा कारण आपण रस्त्यावर गाडी चालवतो आपण गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं तर आपण गाडी व्यवस्थित चालू शकतो नाही म्हणायला कधीतरी अपघात होऊ शकतो अपघात व्हायला हो काही पॉर्टंट कारण नाहीये तसंच सायबर आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये पण अपघात होऊ शकतो तुम्ही चुकून पासवर्ड चुकीचा टाकला तर तुमचे पैसे किंवा तुम्ही चुकून कुठेतरी पासवर्ड ठेवला दुसऱ्याने वापरला आणि त्याचा काहीतरी गैरउपयोग झाला पण ह्याहून जास्त गुन्हे ह्यामुळे होतात की लोकांना कळत नाही उदाहरणार्थ भारतामध्ये एक फार प्रचलित गोष्ट झाली आहे की कोणी जास्त माहिती नसलेल्या माणसाला आपण फोन करतात आणि विचारतात की तुमच्या मेसेज मध्ये एक नंबर आलाय ओटीपी आलाय तो तुम्ही दिला तर तुमचं बँकचं सा अकाउंट चालू राहील नाही तर बंद होऊन जाईल मग मनुष्य आपला ओटीपी देतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की त्या ओटीपी वापरून कोणीतरी तुमच्या बँकेतून पैसे काढले म्हणजे असं म्हणू शकतो की आपण माहिती तंत्रज्ञान वापरतोय पण त्यातलं जे ज्ञान सखोल असायला पाहिजे ते नाही आणि कुठेतरी अर्धवट ज्ञान आहे आपल्याला आणि आपण माहिती तंत्रज्ञान वापरतो अर्धवट नाही बोलू शकत काय होतं की खूप गोष्टी समजा व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप कोणीतरी नवोदिताने वापरलं आणि चूक झाली तरी, तरी तुमचं नुकसान काय होणार जास्तीत जास्त चुकून एखादा मेसेज जाईल मेसे व्यक्तीला किंवा दुसऱ्या कुणाला तरी पण त्यात तुमचं आर्थिक नुकसान किंवा भौतिक नुकसान होणार नाही पण तुम्ही जेव्हा माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने बँकिंग करता तुमचे पैसे जाऊ शकतात बरोबर तुम्ही काहीतरी अशा गोष्टी कराल की जे टेक्नॉलॉजी वापरून केले तर तुमचं काहीतरी आर्थिक किंवा सामाजिक नुकसान होऊ शकतं समजा तुम्ही कुठला तरी फोटो आहे जो तुम्हाला पाठवायचा नाही कुणाला पण चुकून पाठवलात मग त्याच्यामुळे काहीतरी होऊ शकतं या गोष्टी ज्या असतात त्या टाळण्यासाठी तुम्हाला थोडंफार तरी करायला पाहिजे अर्धवट ज्ञान नाही पण कोणीतरी सांगायला पाहिजे पण ह्या बाबतीत मी एक मुद्दा सांगतो आम्हाला असं आढळून आलंय की जी गोष्ट व्यक्ती एखादी स्वतःहून शिकते स्वतःहून इच्छा असते तिला हे मला करायचं आहे त्यावेळेला त्यात गुन्हे होण्याची किंवा चुका होण्याची शक्यता कमी असते पण एखादी गोष्ट जर दुसऱ्या कोणी तुम्हाला सांगितलं की हे करा तुमच्या फायद्याचं आहे आणि मग लोक करतात तर होत नाही बरं तो, बर। तो फरक ध्यानात ठेवायला पाहिजे म्हणजे शिकण्याची एक इच्छा पाहिजे की नवीन तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा असतो पण ते, ते शिकण्यासाठी जी मेहनत लागते ती पण थोडीशी घ्यायला पाहिजे थोडा वेळ द्यायला पाहिजे जेणेकरून सगळं ज्ञान आपल्याला मिळू शकेल आपण आज विशेषतः बोलतोय तर महिलांच्या संदर्भातले कोणते गुन्हे जास्त सध्या आपल्याकडे आढळून येत आहेत महिलांच्या संदर्भात सगळ्यात जास्त आढळला गुन्हा म्हणजे खूप जण घरी कॉम्प्युटर वापरतात हो घरच्या कॉम्प्युटरमध्ये खूप लोकांना असं काही कुठला कुठलं क्षेत्र आवडतं उदाहरणार्थ फॅशन म्हणा किंवा ई कॉमर्स मधून कपडे मागवणे वरून किंवा फुटून तर त्यासाठी वेगवेगळ्या साईटवर जातात ते काही चित्रावर क्लिक करतात खूप वेळा दिसतं तसं नसतं आपण क्लिक केल्यानंतर एखादा वायरस किंवा एखादा प्रोग्राम डाउनलोड होऊ शकतो तर आम्हाला असं आढळून आलंय की खूप वेळा ज्या ठिकाणी महिला वापरतात आणि त्या जास्त लक्ष देत नाहीत त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये खूपसे वायरस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रोजन्स म्हणा किंवा मॅलोवेअर हे आलेलं असतं त्यामुळे त्यांचा कॉम्प्युटर स्लो होतो त्यातली माहिती दुसरीकडे जाऊ शकते हीच गोष्ट पुरुषांची पण होती असं नाही की पुरुषांची नाही होती पण पुरुषांना पहिला वेळ कमी असतो त्यामुळे तुम्ही बघाल तर जास्त बायकांचा प्रॉब्लेम असतो दुसरा पुरुष असतात ते ऑफिसमध्ये म्हणा किंवा दुसरीकडे म्हणा कुठे कॉम्प्युटर वापरून त्यांना शिकवलं जातं आमच्या ऑफिसमध्ये उदाहरणार्थ सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्ही नको त्या लिंकवर क्लिक करू नका हे करू नका ते करू नका मग ते घरी पण तेच करतात तर स्त्रियांना पण असं काहीतरी प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि मला वाटतं तुम्ही हा चांगला प्रोग्राम करता कि ते लक्षे लक्षे की त्यामुळे ते जरा लक्ष देऊन जर ऐकलं त्यांनी तर थोडं त्यांचं लक्ष राहू शकतं आणि दुसऱ्या प्रकारचा गुन्हा जो आहे तो मी म्हटलं की नुसता सायबर वापरत नाहीत खूप वेळा त्याला आम्ही रोमॅन्स फ्रॉड बोलतो खूप वेळा कोणीतरी व्यक्ती सांगतो मी लंडनमध्ये युरोपमध्ये अमेरिकेत आहे आणि मैत्री करतं खूप शास्त्रीय मैत्री करायला हरकत नसते आजकाल थोडं जरा जग प्रगत झाल्यामुळे जरी तो पुरुष असला तरी मैत्री आणि मग काहीतरी नवरा बायकोचं भांडण झालं किंवा काही त्रास झाला मग तो सांत्वन करणार आणि मग हळूहळू त्याचं रूपांतर थोडं जास्त जवळकीत होतं आणि मग ती व्यक्ती बोलते की मी तुम्हाला काहीतरी डायमंड नेकलेस पाठवणार किंवा आयफोन पाठवतो असं लाख दोन लाखाचं काहीतरी गिफ्ट पाठवण्याबद्दल बोलतात ते फोटो पाठवतात तुम्हाला मुंबईमध्ये किंवा कुठल्या शहरात असाल तुम्ही तुम्हाला फोन येतो कस्टम कस्टमधनं इंडियन कस्टम कस्टमधनं बोलतोय तुमचं काहीतरी गिफ्ट पार्सल आलंय त्याची व्हॅल्यू दोन लाख रुपये आहे तुम्ही पाच हजार रुपये भरलेत तर ते कस्टमधनं क्लिअर होईल ते पडू शकत नाही मग त्या स्त्रिया त्या व्यक्तीला सांगतात की बाबा हे पाच हजार कसे भरायचे तू पाठवलेस तू पाठव तर तो, तो बोलतो ते पाच हजार तर भर मला आणायला वेळ लागेल नाहीतर ते अडकून जाईल ते जप्त करतील असे करून काही काही लोकांनी म्हणजे वीस लाख रुपये पण असे दिलेले आहे आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे खोटं आहे कारण माहिती तंत्रज्ञानामध्ये माझ्या जागी मी कुणाचाही फोटो लावू शकतो हो। कोण काही आहे त्याला तुम्ही मग अशी सायबर सिक्युरिटी आणि आयडेंटिटी थेफ्ट आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे तो माणूस जो आहे तो दाखवतच नाही मी कोण आहे ही फार साधारण गोष्ट आहे इंटरनेट आणि ती अगदी सहज शक्य आहे आणि ह्या दोन गुन्हे सगळ्यात आम्हाला जास्त आढळलेले आहेत बरोबर आहे तुम्ही आत्ता जे सांगितलं म्हणजे जी गोष्ट सांगितली तर तशा अनेक आपण खरं तर हल्ली पेपरमध्ये किंवा इतर मीडियामध्ये पण आपल्याला वाचायला मिळतात की अमुक एकानी एक दुसरी आयडेंटिटी दाखवली आणि मग त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत आहे तर मला असं वाटतं की ह्यामध्ये एक सगळ्यात कळीचा मुद्दा जो आत्ता सरांनी सांगितला की सजगता आपण कुठे क्लिक करतो कोणत्या लिंकवर क्लिक करतो ह्याचं जर थोडंसं भान ठेवलं थोडीशी सजगता ठेवली तर अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत आणि ह्या सगळ्याबद्दल आज आपण आणखी चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून सर आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात आणि विशेषतः बँकिंगच्या संदर्भात अनेक घडत असतात आपण जसं म्हणतो की सोशल मीडिया हे अगदी सगळेच जण हल्ली म्हणजे त्यात काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये पण त्यातून अनेकदा असं होतं की कुणाचेही फोटो कुणीही डाउनलोड करू शकतं आणि त्या फोटोजचा देखील गैरवापर केला जाऊ शकतो तर तुम्ही काय सांगाल की सोशल मीडियावर वावरताना किंवा सोशल मीडियावर असताना कशा पद्धतीचा आपला अप्रोच असायला पाहिजे डॉक्टर खूप आधी लोकांना वाटायचं की माझं चित्र कुठे दिसूच नाही पण खरं तसं नसतं प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी चांगलं केलं तर लोकांना कळावं समजा मी साधारणत कुठे सहलीला जरी गेलो तर किती आनंदात दिवस गेले बरं वाटतं मला सांगायला पण आपण ते आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या जवळच्या लोकांना सांगतो कधी कधी काय होतं की हे फोटो सगळे बघतात आणि बघितल्यावर मग त्याचा तुमचा चेहरा काढून दुसरीकडे लावला जातो काहीतरी चुकीच्या चित्रामध्ये वगैरे वगैरे आधीच्या काळी ह्याला फार सिरियस गुन्हा समजला जायचा पण तुम्ही मला सांगा सगळेच जण एखादा शब्द वापरायला लागले तर सगळ्यांना जेलमध्ये टाकणार का त्यामुळे हे फार सोपं झालं आता मग लोक त्याच्यावर लक्षच देत नाही आज जर कोणी मला काहीतरी कागद आणला म्हणाला बघा सर तुमच्या सईने काहीतरी चुकीचं लिहिलं आहे मी त्यांना म्हणतो ओरिजिनल आणा मग आपण बोलू कारण कोण काहीही करू शकतो आजकाल हे फार सोपं झालं एडिटिंग हो। त्यामुळे ह्याकडे लक्ष द्यायचं नाही दुसरं काय जर तुम्हाला वाटलं की हे फार सिरियस आहे तर सिरियस असेल तर तुम्ही सायबर गुन्हा म्हणून नोंदू शकता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्हा नोंदवायची सोय आहे ते तुम्हाला गाईड करतील ते तुम्हाला सांगतील आणि बहुतेक वेळा ते पकडू पण शकतात गुन्हेगाराला बरं कारण जो गुन्हेगार हे गुन्हे करतो तो पण साधारण साधारण गोष्टी वापरतो मग आमच्याकडे ट्रेल असते आम्ही जेव्हा गुन्हे शकतो पण ते असं झालं रस्त्याने चालताना कोणी कमेंट करतं आधीच्या काळी त्यांना रोमिओ किंवा लोफर म्हणायचे आजकाल कमेंट केलं तर कोणी ऐकत पण नाही कारण कानामध्ये इयरफोन लावून लोक सरकार चाललेले असतात हु. तर त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे पण तुम्हाला सिरियस वाटलं तर नक्कीच जा कारण कधी कधी छोट्या गोष्टीत ना मोठे गुन्हे घडण्याची शक्यता असते एखाद्याला वाटलं की आपण हु. त्याला सजा दिली नाही बरोबर तर तो त्याच व्यक्तीला आणखी जास्त त्रास देऊ शकतो किंवा इतरांना त्रास देऊ शकतो कुठलीही गोष्ट सहनशक्तीच्या बाहेर जाईल असं वाटतंय तर थांबवायला पाहिजे बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये एक असं येतं की कुठलीही सोशल मीडिया एखादा आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे किंवा मेल आहे ईमेल आहे तर एखादा जर चुकीचा संदेश चुकीचा मेसेज जर आपल्याला येतोय तर त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट असते की आपण ब्लॉक करू शकतो तो नंबर किंवा ते अकाउंट तर तुम्ही काय सांगाल की जर असे काही मेसेजेस आपल्याला आले तर काय करावं की आपण खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की छोटी गोष्टीने सुरुवात होऊ शकते आणि पुढे तो मोठा गुन्हा घडू शकतो तर आपण ब्लॉक करायला पाहिजे का कुठेतरी कंप्लेंट नोंदवायला पाहिजे मला सांगतो उदाहरणार्थ आपण हे व्हॉट्सअपवर आता आलं मी जर आधीची गोष्ट सांगतो सध्या फोन आला तर आधीच्या काळी फोन आला कुठल्या आणि मुलीने उचलला किंवा स्त्रीने उचलला तर लोक त्यांच्याशी काहीतरी चुकीचं बोलण्याची शक्यता असायची पण एकदा दोनदा असं झालं तर तिसऱ्यांदा फोन आपण कुठल्या तरी पुरुषाच्या हातात द्यायचा असतो मग ते बरोबर म्हणजे दोन चार वेळा असं झालं तर समोरचा माणूस फोन करत नाही किंवा केला तरी तुम्हाला त्याचा नंबर मिळू शकतो तसं व्हॉट्सअपवर जर तुम्ही ब्लॉक केलं किंवा सोशल मीडियावर ब्लॉक केलं तर त्या व्यक्तीला कळलं तुम्ही नुसतं ब्लॉक करणार आहात तर तो दुसऱ्या नंबर पण ट्राय करू शकतो आणि म्हणून ब्लॉक करणं हा उपाय नाही आहे त्या व्यक्तीला सांगायचं बाबा तू चुकीच्या ठिकाणी करतो तू थांबव त्याने नाही थांबवलं तर व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियामध्ये किंवा सारख्या सोशल मीडियामध्ये तुम्ही गुन्हेगाराला पकडू शकता केस करून वगैरे कारण सहनशक्तीच्या बाहेर कधीही सहन करायचं नाही कारण सहन करणारा माणूस जास्त चुकीचा असतो बरोबर सहन करायचा नाही पण काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हीच आहात हे तुम्हाला पण सांगायची गरज नसते हु. उदाहरणार्थ फेसबुक आहे समजा मी आज कुठल्या तरी हिरो किंवा हिरोईनचं नाव घेऊन एक फेसबुक अकाउंट उघडलं कोणी मला बोलू शकत नाही माझं नाव असू शकत नाही का ते तर त्यामुळे खूप फेक अकाउंट असतात खूप वेळा ब्लॉक केले तर सोडून पण जातात पण ध्यानात ठेवा सहनशक्तीच्या बाहेर जात असेल किंवा तुम्हाला वाटलं काहीतरी चुकीचं होतं जाऊन सायबर गुन्हा नोंदवावा तुम्हाला माहिती मिळेल काही अकाउंट असे असतात की ज्याला मोबाईल नंबर नसतो काही नसतो त्याला तुम्ही काही करू शकत नाही इंटरनेटवर अशा गोष्टी सहजासहजी आरामात मिळतात त्याला काही करू शकत नाही आणि त्याने तुमचं काय आर्थिक नुकसान होत नाही भौतिक नुकसान होत नाही तुम्ही सगळं ब्लॉक करा डिलीट करा सोडून द्या नक्कीच म्हणजे काय आणि कशा प्रकारचा किती सिरियस किंवा सिव्हिअर गोष्ट घडतीये त्यावर आपण पुढची पावलं कशी घ्यायची ते ठरवू शकतो कार्यक्रमात आपल्याला फोन आलेला आहे संजय सौधलके कोल्हापूरहून बोलतायत नमस्कार नमस्कार बोला हां नमस्कार मॅडम हा मला प्रश्न असा विषय विचारायचा होता की आजचा जो विषय चालू आहे त्या अनुषंगानं की मॅरेज ब्युरो जे निघतात आणि त्या मॅरेज ब्युरोवरती विवाह इच्छुक तरुण तरुणी किंवा त्यांचे पालक सर्च करतात आणि त्याच्यानंतर तिथं जी दिलेली माहिती असते ती पूर्णतः वेगळी असते किंवा त्याच्यानंतर बाकीची जी माहिती दिलेली असते ती सुद्धा विश्वासार्हता नसते तर याच्या संदर्भात कशी विश्वासार्हता तपासायची धन्यवाद आपण बघतो की आता आपला देश सगळ्यात तरुण देश आहे त्यामुळे मॅरेज ब्युरोजचं प्रमाण पण खूप वाढतंय आणि ऑनलाईन मॅरेज ब्युरोज जे आहेत त्याचं प्रमाणही वाढत आहे आणि लोक प्रेफर करतात की कुठेतरी कुठल्या तरी ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा घर बसल्या हे सगळं करणं तर त्याची जी ऑथेंटिसिटी असते ती कशी तपासायची डॉक्टर पण हे खरं म्हणजे माणसाच्या चुकीच्या समजून झालेलं आहे कारण तुम्ही लग्न करणार किंवा मॅरेज ब्युरोमध्ये जाणार वगैरे जा तर तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या आधी पंचक्रोशीत असायचं आज जग एवढं वाढलं की तुम्ही नोकरी करता राहता मित्रांच्या घरी जाता कुठे बाहेर जाता तुम्हाला ओळखीची माणसं खूप भेटू शकतात ते कारण सोडून लोकांना तरी पण वाटतं की दुसरीकडचं गव जास्त हिरवं आहे त्यामुळे मॅरेज ब्युरोकडे जातात त्यात तुम्हाला मॅरेज ब्युरोमध्ये जी माहिती लिस्ट केलेली असते ती माहिती घ्यायची त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि तुम्ही साधारणपणे जे चौकशी केली असती प्रत्यक्ष जाऊन ती चौकशी केली तर त्यातनं सगळ्यात जास्त माहिती मिळू शकते उदाहरणार्थ सांगतो समजा मला माझ्या मुलासाठी कुणाला तरी बघायचं माहिती मिळाली समजा तर ती माहिती मिळाल्यावर मी समोरच्या व्यक्तीला भेटणं त्यांना सांगणं की मी कोण आहे आणि त्या कोण आहेत वगैरे सगळी माहिती काढली एकमेकाशी शेअर केली समजा पासपोर्ट कॉपी किंवा बाबा आजूबाजूला लोकांना विचारलं नात्यातल्या लोकांना विचारलं कोणीतरी ओळखीची माणसं भेटली तर त्यातूनच विश्वासार्हता येऊ शकते त्यामुळे मॅरेज ब्युरोज खूप वेळा आम्हाला आढळून आलेलं आहे की मॅरेज ब्युरोवर जी माहिती दिलेली असते साथी तो तो है। ती खरं म्हणजे गुन्हेगारीसाठीच असते सगळे मॅरेज बुडू तसे नाही आहेत पण खूप वेळा जी माहिती असते ती गुन्हेगारीसाठीच असते म्हणजे ते तो मी नव्हेच नावाचं एक मराठीत नाटक आलं होतं खूप यशवंत दत्तांनी पण केलं होतं पण तशीच गोष्ट आहे त्यामुळे कधी विश्वास ठेवू नका प्रत्येक गोष्टीला ताऊन सुलाखून चेक करून घ्या अगदी खरे आणि विशेषतः जेव्हा आपण लग्नासारखी गोष्ट म्हणतो तर तेव्हा ती ताऊन सुलाखून घ्यायलाच पाहिजे पूर्वीच्या काळी जसं असायचं की मुलगा किंवा मुलगी यांची माहिती एखाद्या तिराईताकडून काढली जायची तर मला वाटतं की तो जो तो प्रकार आहे तो प्रत्यक्ष माहिती काढणं हा प्रकार झाला पाहिजे पण आता अजून सोपं झालं इंटरनेटवर पण शोधू शकता बरोबर म्हणजे समजा कुठला तरी मुलगा असेल त्याच्याबद्दल माहिती तुम्ही गुगल केली त्याला गुगलिंग बोलतात तर तुम्हाला ती सगळी माहिती मिळू शकते बरोबर आहे म्हणजे जसे तंत्रज्ञानामुळे शंका निर्माण होतात तसंच तंत्रज्ञान आपल्याला मदतही करू शकतं ती माहिती आपल्याला जी हवी आहे ती माहिती शोधण्यासाठी आणि उदाहरणार्थ तो नोकरी करत असेल तर नोकरीच्या जागी जाऊन तुम्ही चौकशी करा त्यांचे मित्रमंडळी असतील ते ज्या कॉलेजमध्ये शिकलेत खूप वेळ असं होतं की कोणीतरी सांगतं की मी ग्रॅज्युएट आहे या कॉलेजमधून आणि तो खरं त्या ग्रॅज्युएटच नसतो कधी नापास झालेला असतो किंवा त्यांनी ते कॉलेज बघितलेलं पण नसतं किंवा कुठेतरी नोकरी करतो म्हणून सांगतो तिथे नोकरी करतच नाही या गोष्टी प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळत नाही बरोबर आहे म्हणजे कितीही आभासी जगात आपण वावरत असतो तरी प्रत्यक्षात जाऊन शहानिशा करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यात खूप चूक नसते जो करतो त्याला वाटतं मी खरं सांगितलंय खरंय जसं उदाहरण कोणी नोकरी करत असेल तर प्रत्येकाला वाटतं मी किती काम करतो त्याच्या बॉसला तेच वाटतं की नाही हे महत्वाचं असतं ना त्यामुळे चेक करावं बरोबर सर तुम्ही म्हणालात की काही बाबतीत आपल्याला जर असं वाटलं की हे आपण सहन नाही करायला पाहिजे तर गुन्हा नोंदवायचा तर गुन्हा नोंदवायचा म्हणजे नक्की काय करायचं कुठे जायचं गुन्हा नोंदवायला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईमचं सेक्शन असतं ओके आणि काही ठिकाणी फक्त सायबर क्राईमसाठी पोलीस आहेत बरं आणि एक इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणून पण आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे जो गुन्हा या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर ते तुम्हाला तिथे नक्कीच मार्गदर्शन करतात आणि तिथे गेल्यावर तुम्ही स्वतः कोण आहात ही पण माहिती द्यायला लागते मग एकदा तुमची माहिती आणि समोर काय झालं याची गुन्ह्याची माहिती दिल्यावर त्यांच्याकडे खूप असे गुन्ह्याचा एक्सपिरियन्स असतो की असा गुन्हा झाला कोण करतं काय करतं किंवा कुठल्या नंबरवरनं त्यांची तपासाची एक पद्धत असते त्या तपासाने खूप वेळा साधारण गुन्हे आहेत ते पटकन सोडवले जातात आणि काही गुन्हे असतात त्यांना वेळ लागतो कारण सायबर गुन्ह्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी ज्या जॉम्प्युटरवर काम केलंय त्या कॉम्प्युटरला एक इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस असतो किंवा साधारणतः आयपी ऍड्रेस म्हटला जातो तर कुठलाही इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर असेल कुठलाही समजा तुमच्याकडे ओडाफोनचा फोन आहे तर ओडाफोन असेल किंवा एमटीएलचा फोन आहे तर एमटीएलचा असेल तर त्याच्याकडे ती माहिती असते कुठल्या इथून आला अच्छा तर आयपी ऍड्रेस तर मी माहिती काढू शकतो की हा मेसेज कुठून आला जर व्हॉट्सअप असेल तर फोन नंबरवर लिंक असतं तर तुम्ही पुरावे न्यायला पाहिजेत ते पुराव्या आधारे ते बघतात Okay. आणि पुरावे घेतल्यावर त्यांना हे पण लक्ष द्यायला लागतं की हा काय वैयक्तिक गुन्हा आहे का खूप वेळा काय असतं दोन मित्रांची भांडणं झाली मग एक मुद्दाम त्रास द्यायला करतो मग या वैयक्तिक गुन्ह्यात आपण पोलिसांचा वेळ घालवायला पाहिजे का मग पोलीस हे पण बघतात मग खूप वेळा ते समजावतात की तुमचा वैयक्तिक गुन्हा आहे ते करा पण जिथे खरंच सिरियस काहीतरी असेल तर नक्कीच पोलीस लक्ष घालतात आणि सगळं बघतात मी बघितलेलं आहे की पोलीस जास्त मदत करतात बरं आपण काय करायला पाहिजे नॉर्मल आयुष्यामध्ये पण आपल्याकडे शंभर गोष्टी असतील आम्ही साधारणतः एक साचा बनवतो ज्याच्यामध्ये लिहितो इम्पॉर्टंट आणि अर्जंट हो। मग इम्पॉर्टंट आणि अर्जंट गोष्ट असेल ती करायची पण जी इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही आहे ती खूप लोक करत नाहीत आणि अर्जंट आहे पण अनइम्पॉर्टंट करतात तर तुम्ही ह्या साच्यामध्ये जर बघितलं अर्जंट आणि इम्पॉर्टंट असेल तर नक्कीच पोलिसांचा पण मदत घ्या आणि स्वतःचा पण वेळ घालवा नाहीतर बोलतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये तशातली गोष्ट आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही थांबवायचं कारण सायबर गुन्ह्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान किंवा सामाजिक नुकसान किंवा असं काही नुकसान होत नसेल तर ते बंद केलेलं बरं उदाहरणार्थ मी तुम्हाला एक वायडे आला मला म्हणे व्हॉट्सअपवर मला काय काय मेसेज यायला लागले बरे त्याला म्हटलं तो फोन नंबर जास्त तुला माहिती आहे लोकांना दिलेला आहे का तो नाही मी नवीनच घेतलाय चार दिवस झाले म्हटलं फोन नंबर सिम कार्ड बंद कर दुसरा नंबर घे काम संपलं बरोबर म्हणजे खरं तर जर असं काही असेल आणि ते आपण करू शकत असू तर त्याच्यामध्ये खूप आपली एनर्जी आणि वेळ घालवण्यापेक्षा आपण अशा गोष्टी हे व्हॉट्सअपवर का होतं कारण व्हॉट्सअपवर सध्याची पद्धत आहे त्यात मी कुणाचाही नंबर मिळाला त्यांना एका ग्रुपमध्ये जोडू शकतो हो मग व्हॉट्सअपला हे कळलं की गुन्हेगारांना मदत होते त्यामुळे व्हॉट्सअपने आता नवीन पद्धत चालू करण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर रुपमे टाकायचं असेल तर तुम्ही होकार दिल्याशिवाय त्या ग्रुपमे जाऊ शकतो नक्कीच आपण ह्याबद्दल पण माहिती घेणार आहोत सर पण आपल्याला एक फोन येतोय ये तो आधी घेऊया प्रताप मोहिते आपल्याशी श्री आहेत सोलापूरहून नमस्कार बोला हॅलो हा हा नमस्ते सर नमस्ते माझा असा प्रश्न आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअपवर विविध प्रकारचे लिंक येतात लिंकच्या संदर्भात त्या लिंकची नेमकी विश्वासार्हता आपल्याला कसं ओळखता येईल धन्यवाद आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल तर फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आपण सगळेजण असतो आणि त्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत आणि आता जसं सरांनी सांगितलं की नवीन काही तंत्रज्ञान त्यात येण्याची शक्यता आहे या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कार्यक्रमातून सर आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता प्रताप मोहिते यांचा सोलापूरहून आणि त्यांनी विचारलं की जे सर्वसामान्यांना अगदी रोजच्या जीवनाचा भाग आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अनेक लिंक्स येत असतात तर त्या आपण कितपत त्याच्यावर भरोसा ठेवायच्या आणि क्लिक करायच्या पहिल्यांदा हो मी सांगतो कुठलीही लिंक कोणीही पाठवली तर ती उघडायची गरज नसते म्हणजे जिथे लिहिलं रस्त्यावर जा आणि तुम्हाला जायचं नसेल त्या रस्त्याला तर नका जाऊ त्यामुळे मी तर स्वतः लिंक कधी खोलतच नाही जोपर्यंत मला कोणीतरी सांगत नाही की सर तुम्हाला ही लिंक ह्यासाठी पाठवले की तुम्ही हे बघा आणि वगैरे वगैरे तर तुम्ही पहिल्या लिंक खोलू नये समजा उघडली मग त्या लिंक म्हणजे असेल ते तुम्ही बघू शकता आनंद घेऊ शकता सगळं करू शकता पण त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे परत मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्याने काय करायचं उदाहरणार्थ तुम्हाला कोणीतरी सांगितलं त्या लिंकद्वारे की इथे जा मग तुम्हाला एक ॲप मिळेल ज्यामुळे तुम्हाला पन्नास रुपये मिळणार आहेत कशाला कोण पन्नास रुपये तुम्हाला देणार आहेत ॲपमधून तुमचा विचार नाही करत काही लोकं पाठवतात की हा मेसेज तुम्ही दहा जणांना पाठवला तर तुमचं काहीतरी चांगलं होईल तुम्हाला खरं वाटतं का आजकालच्या जगात की असं दहा लोकांना पाठवलं तर हे होईल काही ठिकाणी येतं की हा तुम्ही मेसेज तुम्ही शंभर जणांना पाठवलात तर व्हॉट्सअप गरीब माणसाला एक रुपया देईल हे असं काहीही होत नाही हे माणसाने स्वतः विचार करायला दुसरं राहिलं फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरच्या लिंक्स तुम्ही उघडल्यात त्या उघडल्याने सगळ्यात जास्त धोका होण्याची शक्यता आहे की त्या लिंकमध्ये काय तुम्हाला माहीत नाही खूप वेळ असं होतं की कोणीतरी सांगतं बीबीसीने हा हा रिपोर्ट दिला आहे काय हे नवीन शोध लागलाय किंवा ही पार्टी जिंकणार आहे वगैरे आणि एक लिंक पण दिलेली असते खूप वेळा ती ची लिंक नसते असली तरी ती दुसऱ्या कशाची लिंक असते मग खूप जण लिंक चेक पण करत नाही तो मेसेज आला की फॉरवर्ड करतात हु. हे असं सगळं टाळायला पाहिजे कारण का माहितीये का एखाद्याला कामधंदा नसला आणि त्याने तुम्हाला लिंक पाठवली तर त्यात किती विश्वास ठेवायचा बरोबर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर करा नाही तर तुम्ही आनंद घेण्यासाठी त्यात गाणी करा जोक्स पाठवा याच सगळ्या गोष्टी करा उदाहरणार्थ मध्ये ना एकदा अख्ख्या जगात असं आढळून आलं की भारतातली लोक सगळ्यात जास्त गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंगची मेसेज पाठवतात <laughs> बरोबर आता <laughs> खूप लोकांना माहीत नाही गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंगचे मेसेज पाठवणे काय ना होत नाही लोकांचा संपर्क राहतो पण तुम्हाला रोज गुड मॉर्निंग केलं कुणीतरी विनाकारण तर तुम्हाला आवडेल का अमेरिकेत अशी पद्धत आहे की लहान मुल पण उठलं सकाळी सकाळी तर आपल्या आईला गुड मॉर्निंग करतं आपल्याकडे तशी पद्धत नाही आहे तर त्यामुळे ते करायची गरज नाही पण केलं तर काही फायदा होत नाही नुकसान होत नाही काही लोकांनी सांगितलं की एवढा डेटा जातो मग एवढे करोड रुपये मिळतात असं काहीही नाही आम्हाला असं आढून आलेलं आहे की साधारणतः जेवढा डेटा पॅक असतो त्या डेटा पॅकच्या दहा टक्के डेटा पण पर नाईन्टी पर्सेंट लोक वापरत नाहीत काही लोक व्हिडिओ किंवा युट्यूब किंवा स्ट्रीमिंग करतात ते वापरतात त्यामुळे गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग मेसेज काही होत नाही उलट ते एवढ्या लेवलला गेले आता की लोक कंटाळे ते गुड मॉर्निंग इनफॅक्ट मी तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो आपल्या भारतामध्ये आपण आपल्या आईला सारखं बोलत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे हो। ही पाश्चात्य पद्धत आहे त्यांच्याकडे तसे सवर्धन ते तसे वाढले करतात तसंच आपल्या देशासाठी आपलं प्रेम आहे हे सांगायची गरज नाही तर खूप जणांचं मत आहे तुम्ही हे बोला नाहीतर तुम्ही देशभक्त नाही आहात मला पटत नाही म्हणजे कुठेतरी आपण आपली एक ज्याला म्हणतो की विवेक किंवा सतसत बुद्धी वापरून आपण ठरवायला पाहिजे की आपण हा जो मेसेज आलेला आहे त्याच्यावर एकतर विश्वास किती ठेवायचा पुढे तो किती पाठवायचा आणि एखादी लिंक असेल, का, तीजर असेल असे तर ती जर आपल्या कामाची असेल असं वाटलं तरच ती ओपन करावी नाहीतर त्यात मध्ये ओपन करावं काही अर्थ नसतो कोणीतरी पाठवलेली असते ज्याला वेळ असतो ते बघतात ज्याला वेळ नसतो ते कोणीही बघत नाही अगदी खरंय आणि सर तुम्ही मगाशी सांगत होतात की एक तंत्रज्ञान आता पुढे येऊ शकेल की ज्यांनी की कुणालाही ग्रुपमध्ये ऍड करता येणार नाही कारण हा आता हल्ली एक खूप महत्वाचा एक मुद्दा झालाय हा। की बरेच लोक वैतागतात की आपल्याला न विचारता आपण बघतो आणि कुठल्या तरी ग्रुपमध्ये आपण ऍड झालेलो असतो त्याला मी सांगतो त्याच्यामध्ये ना फायदा आणि तोटा दोन्ही असतो आधीच्या काळी आपण म्हणजे मला माहित नाही तुम्ही राहिलात की नाही पण मुंबईमध्ये खूप जरा चाळीत राहायचे तर त्यांचे दरवाजे उघडे असायचे म्हणजे कोणी कुणाच्या घरी कधीही हो। जा वगैरे त्यात एक आपुलकी असायची पण त्याच वेळेला प्रायव्हसी नसायची जेव्हा तुम्ही फ्लॅटमध्ये राहिला जाता तर प्रायव्हसी मिळते पण तुम्हाला शेजारच्या घरी कोणी मेलंय की नाही हे पण कळत नाही तसं व्हॉट्सअपचं तसंच आहे आता सध्या चाळ पद्धत चालू आहे की कोणी कुणालाही ऍड करू शकतं करू शकतं काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी शिकू शकतात समजा कोणीतरी नवीन कुणाला तरी बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एक तात्पुरता ग्रुप बनवला भाज्या तुम्हाला बरं वाटतं तुम्ही विचार करा तुम्हाला मेसेज आला की तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड करणार मग तुम्ही चार प्रश्न विचारणार हा ग्रुप कशासाठी आहे किती दिवस आहे मग ती, ती शेजारी नाही का ती मला आवडत नाही मग हे सगळ्या गोष्टी कशाला करायच्या पण हे करणं जरुरी का व्हायला लागलं कारण खूप वेळा ह्याचा गैरवापर चुकीच्या गोष्टीसाठी करा उदाहरण सांगतो आमच्याकडे एक केस आली होती म्हणजे मला एका मध्ये विचारलं होतं की कोणीतरी व्यक्तीचा नंबर कुठल्या तरी उर्दू भाषिक ग्रुपमध्ये खूप ग्रुपमध्ये होता बर आणि आपले पोलीस वगैरे त्या ग्रुपमध्ये कधीतरी असतात कुठेतरी लक्ष ठेवलेले असतात काही काही लोक मग त्यांनी सांगितलं हा व्यक्ती उर्दू भाषिक ग्रुप मध्ये का जास्त जातो याला उर्दू येत पण नाही मग त्यावेळेला आढळलं की त्याला फक्त एका ग्रुपमध्ये कुठेतरी चुकून ऍड झाला होता तो आणि मग ती लोक ऍड करत गेली त्याचा काही गुन्हा नव्हता आणि म्हणून काय झालं नाही आणि तो पण स्वतः तो त्यातून बाहेर पडत होता बरोबर सर व्हॉट्सअप बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही ठिकाणी असं वाचायला मिळतं किंवा इव्हन पेपरमध्ये पण काही वेळा बातम्या येतात की काहीतरी आक्षेपार्ह विधान कुणीतरी केलं एखाद्या ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुप ऍडमिनला अटक झाली तर ह्याच्यामध्ये खरंच किती तथ्य असतं किंवा काय असतं हे नक्की पहिली गोष्ट म्हणजे खूप लोकांना हे माहीत नाही की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप हे सगळे सोशल मीडिया आहेत पण वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे ह्यासाठी म्हणायचं की व्हॉट्सअप हे पर्सनल सोशल मीडिया आहे तुम्ही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तींच्या ग्रुपमध्ये पाठवण्यासाठी वापरायचं सा साधन आहे फेसबुक ट्विटर हे नॉर्मली पब्लिक आहे म्हणजे मी जर फेसबुकवर काय लिहिलं तर कोणीही बघू शकतं कोणीतरी माझ्या साईटवर जाऊन त्या दोन गोष्टीतला फरक आहे दुसरं फेसबुकवर मी जेव्हा टाकतो हो, तेव्हा लोकांना दिसतं त्यामुळे लोक आक्षेप घेऊ शकतात किंवा कोणी पोलीस बघू शकतात आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पोलीस बोलू पोली शकतात की बाबा तुम्ही फेसबुकमध्ये का टाकलं हु. त्यावेळेला तुमचं जर मत असेल तर भारतामध्ये माणसाला स्वातंत्र्य आहे की त्याचं जे मत आहे तो मांडू शकतो ते मत फक्त बेकायदेशीर नसलं पाहिजे त्या त्यामुळे त्यासाठी त्याला कोणीही अटक करणार नाही हु. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे सेक्शन सिक्स्टी सिक्स ए मध्ये एखाद्या दोन मुलींना पकडलं होतं काही काळापूर्वी की कोणीतरी मोठी व्यक्ती त्यांचा मृत्यू झाला होता हा। आणि त्यावेळेला कुठेतरी बंद ठेवला गेला किंवा काहीतरी त्यांनी आक्षेपार विधान केलं की बंद कशाला ठेवायला पाहिजे आजचे तरुण पिढी आहे आधी ज्या काळी कोणी मोठी व्यक्ती गेली तर पूर्ण देश शोकाकुल व्हायचा आणि काही यात, यात्रा वगैरे निघायच्या आजकालच्या मुलांना वेगळं वाटतं त्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की ते शिक्षणच रद्द बातल केलं अच्छा तर फेसबुक आणि सोशल मीडियावर टाकलं तर त्यामुळे काही होणार नाही तुम्हाला जर ते मत काही चुकीचं नसेल तर आणि व्हॉट्सअपचं मत तर आणखीन पुढे जाऊन व्हॉट्सअप पर्सनल मेसेज असतो हा। तो कोणी बघायचा नसतो म्हणजे तुम्ही आणि मी एका खोलीमध्ये संभाषण करतोय आणि कोणीतरी चोरून ऐकतोय आणि त्यामुळे त्यांनी केस केली त्याला काही अर्थ नाही ओके okay. कारण ते त्याने ऐकायचंच नव्हतं मग व्हॉट्सअपचं संभाषण दुसऱ्या कोणी बघायचं नसतं जरी मध्ये टाकलं तरी ऍडमिनचा दोष नाही आहे कारण त्या माणसाने टाकलं आणि त्या माणसाने त्या मध्ये टाकलं कारण त्या ग्रुपमध्ये का ठराविक प्रकारची माणसं एकत्र येतात त्यांनी काय पर्सनल ग्रुप बनवला असो तो जगजाहीर नाहीये म्हणजे तुम्ही जाऊन भाषण स्टेजवर करताय सगळे ऐकतात आणि त्यावेळेला तुम्ही काहीतरी आक्षेप करता त्यावेळेला ते भाषण करताना पकडू शकतात पण व्हॉट्सअपमध्ये तसं नाही आहे त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये काही केलं तर काही काळजी करायची गरज नाही फक्त एवढे ध्यान ठेवा की जो ग्रुप समजा तुम्ही ऍडमिन म्हणून जबरदस्ती लोकांना ग्रुपमध्ये टाकलंय आणि मग ऍडमिन म्हणून स्वतः केलंय त्यावेळेला एखादा माणूस बोलू शकतो ह्या माणसाने मला मला न विचारता किंवा माझी इच्छा नसताना ग्रुपमध्ये टाकलं आणि हे आक्षेपावर विधान केलं तशी पण तसा पण एक गुन्हा आला होता आमच्याकडे तर ती हो त्या माणसाने सांगितलं की असं असं झालं नंतर आढळलं की त्या ग्रुपमध्ये येऊन या माणसाला दोन महिने झाले मग तुम्हाला जर त्या ग्रुप मध्ये राहायचं नव्हतं तर तुम्ही साधारणतः माणूस काही तासांमध्येच बाहेर पडतो सेकंदामध्ये बाहेर पडतो किंवा एक दोन दिवसात बाहेर पडतो दोन महिने तुम्ही त्या ग्रुपमध्ये होतात म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जे चाललंय ते बघायचं असेल तुमचं भलं समज नसेल मग तुम्ही नंतर कंप्लेंट करता त्यापेक्षा ग्रुप मध्ये बाहेर पडा सोडून द्या बरोबर आहे जेवढे कोणी अटक होत नाही काही नाही हा गैरसमज आहे आणि खूप जण दुसऱ्यांना दबावाखाली आणण्यासाठी दुसऱ्यांनी त्यांची मतं आपल्या विरुद्ध आहेत ती मांडू नयेत यासाठी याचा वापर केलेला आहे तसं काही नाही नक्कीच म्हणजे अनेक खर तर समज गैरसमज हे अशा सोशल मीडियामधून पसरत असतात त्यातले नक्की खरे काय आहे खोटे काय आहेत हे सगळं आपण जाणून घेतोय कार्यक्रमातून त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांबद्दलही आणखी बोलणार आहोत आपल्याला एक फोन येतोय इगतपुरीहून राखी मुठा आपल्याशी बोलतायत नमस्कार बोला नमस्कार आ, सर हे जे नमस्कार सर ह्या शेषांसाठी जे महिलांसाठी आणि महत्वाचं आहे आणि फारच फायद्याचं ठरत आहे जेवढी तुम्ही माहिती सांगताय पण माझा एक प्रश्न असा आहे की फेसबुकवर जेव्हा महिला काही फोटो शेअर करतात किंवा काही ग्रुप्सचे फोटो टाकतात किंवा पर्सनली टाकतात त्यावेळेस काही जर गुन्ह्यासारखं जर काही केलं किंवा ते फोटो शेअर केलेले वेगळ्या ह्याच्यात वापरले गेले तर त्याबद्दल आपण कसं त्याची ऍक्शन घ्यायची थँक्यू धन्यवाद राखी हा एक महिलांना एक कुठेतरी ज्याला आपण भीती म्हणतो कारण बऱ्याचदा अजूनही आपल्या समाजात असं महिलांना सांगितलं जातं की हे करू नको ते करू नको आणि आता सोशल मीडियामुळे पण तो एक भाग आलेला आहे की फोटो टाकू नको किंवा काळजी घ्या असं सांगितलं जातं तर तुमचं काय म्हणणं आहे पहिली गोष्ट म्हणजे राखीजी तुमचा प्रश्न अत्यंत साधारण सगळ्या लोकांना तोच प्रश्न असतो आणि फार महत्वाचा आहे आधीच्या काळी फोटो काढणं फार किचकट गोष्ट होती ते कॅमेरा मिळणं त्याला खर्च खूप येणं वगैरे वगैरे होतं आजकाल फोटोज सगळीकडे आढळतात तुम्ही साधा फोन घ्यायला गेलात तरी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायला लागतो त्यात फोटो टाकायला लागतो तुम्ही शाळा कॉलेजला गेलात एक फोटो टाकायला लागतो तर तुमचे फोटो सगळीकडे अवेलेबल असतात तुम्ही काढला नाहीत तरी तुम्ही कुठल्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीत गेलात आणि कोणीतरी फोटो काढला तर तुमचे फोटोज सगळीकडे असतात तर पहिली ही गोष्ट विसरून जा की तुमचे फोटो कुणाला मिळणार नाहीत तुमच्या फेसबुकवर नसतील तर दुसऱ्यांच्या असतील तर फोटो सगळ्यांना मिळतात आधीच्या काळी ते फोटो घेऊन त्याचा गैरवापर करणं कठीण होतं आता फार सोप्पं झालं आहे त्यामुळे कोणीही करू शकतं त्याला तुम्ही थांबवू शकत नाही पण ध्यानात ठेवा ते फोटो गैरवापर केले आणि तुम्हाला वाटलं की हे चुकीचं आहे तुमच्या तुम्हाला काहीतरी त्याचा त्रास होतो आहे नुकसान होतोय कोणीतरी तुम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन गुन्हा नोंदवू शकता फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी असं एक जागा असते जिथे तुम्ही सिक्युरिटी मेंटेन करू शकता म्हणजे ही माहिती कोणी बघावी तर बहुतेक महिला भारतामध्ये ज्या फेसबुक व्हॉट्सअप चांगल्या वापरतात ते काय करतात आपला प्रोफाईल फोटो किंवा आपले फोटो किंवा आपल्या वॉलवर फक्त आपल्या फ्रेंड्सनाच पाहायला मिळावेत असं करतात तर त्यामुळे तुमचे जे फोटो आहेत ते फक्त तुमच्या मित्रमैत्रिणींना जवळच्या लोकांनाच दिसतील दुसऱ्या कुणाला नाही ना। पण ध्यानात ठेवा तुमचे जर पन्नास मित्र असतील त्यातल्या एकाने हा त्याच्या वॉलवर शेअर केला तरी तो फोटो कुठेही जाऊ शकतो पण तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही आणि ध्यानात ठेवा की हे फोटो त्याचा गैरवापर झाला तरी आजकाल समाज एवढा पुढे गेलेला आहे त्याला कळतं की हे फोटो चुकीचे असण्याची शक्यता जास्त आहे कोणीही व्यक्ती तुम्ही किंवा मी आपले चुकीचे फोटो कुठे टाकेल का कोणीही टाकत नाही त्यामुळे ते कोणीतरी चुकीच्या मार्गाने मिळवलेले हो किंवा चुकीचं केलेलं असण्याची शक्यता जास्त आहे बरोबर आहे आणि तसंच महिला ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण आता सगळेच जण अग्रेसर आहेत महिला देखील आहेत कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टी अगदी वाणसामान जरी आणायचं असलं तरी ऑनलाईन शॉपिंग हे प्रेफर केलं जातं तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा असं वाटतं की गुन्हे काहीतरी होतात किंवा फ्रॉड होते आपले पैसे कुठेतरी जात आहेत तर ते करताना ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी महिला पहिलं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग हे फार सुरक्षित आहे खूप लोकांना वाटतं की ऑनलाईन मध्ये काहीतरी होतो कारण ऑनलाईन मध्ये तुम्ही काही करत नाही फक्त कुठली वस्तू तुम्हाला हवी आहे ती शोधता ती ठरवता ही विकत घ्यायची आणि ती मागवता ती मागवताना तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग समजा अमेझॉनवर करत असाल तर अमेझॉनला तुमचं नाव पत्ता फोन नंबर वगैरे देता मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत सारख्या त्या तुमची माहिती सहजासहजी कुणाकडे जाऊ देत नाहीत पण समजा तुम्हाला माल डिलिव्हर करायचा आहे तर अमेझॉनला कुठल्या तरी कुरिअरवाल्याला तुमचा नंबर पत्ता नाव द्यायला लागेल ना तर हो लागे ला। ते कुरिअरचा माणूस जो आहे त्याने जर त्याचा गैरवापर केला तरी ॲमेझॉन त्या कुरिअरला बदलतं पण त्याचा अर्थ असा नाही की ते माहिती कुणाला मिळणार नाही पण ते फार सुरक्षित आहेत पण लोकांना तरीही काळजी वाटते आणि म्हणून भारतामध्ये खूप वेळा कुठलाही ई e कॉमर्समधनं मागवलेला माल असतो त्यात सगळ्यात जास्त प्रमाण कॅश ऑन डिलिव्हरीचं आहे म्हणजे मला माल घरी मिळाला मी तो बघितला की मग मी ते कॅश देईन नाहीतर मी तो मा क्रेडिट कार्ड कार्डवर डेबिट कार्डवर लोक नॉर्मली करत नाहीत जे शिकलेली मंडळी आमच्यासारखी ते आम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरतो कारण ई कॉमर्स साईटवर जेव्हा तुम्ही पैसे भरता त्यावेळेला तुम्ही बँकेच्या पेमेंट गेट वर जाता आणि बँकेच्या पेमेंट वर गेल्यावर तुमचे पैसे सुरक्षितरित्या ट्रान्सफर केले जातात त्यामुळे okay. त्यात घाबरायचं काही कारण नाही बरोबर आहे आणखी एक मला प्रश्न विचारायचा की त्यामध्ये दोन प्रकार असतात एक नेट बँकिंग असतं आणि एक डेबिट कार्डवरून पण आपण पैसे भरू शकतो तर त्यातलं एक सुरक्षित आहे असं काही असतं का की एक त्यातली पद्धत सुरक्षित आहे किंवा कार्ड वापरणं कार्डचे डिटेल्स देणं हे कितपत सुरक्षित आहे आ, मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या कंपनी ज्या असतात त्यांना माहिती देणं यात काही जास्त मला विशेष काही दिसत नाही okay. त्याला कारण काय सांगतो तुम्हाला जी छोटी कंपनी असते त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर ती छोटी कंपनी उद्या टाळ्या लावून बंद होते तुमचं नुकसान झालं त्याला ते काय करणार पण मोठी कंपनी असते त्यांचा फार मोठा त्यांची फार मोठी गुंतवणूक असते त्यांचं नाव जगजाहीर असतं जगभर असतं त्यांना अशा काही गुन्हे झाले त्यात काही इशू झाला तर ते भरपाई पण देतात तुम्हाला तुमचं नुकसान होऊ देत नाहीत आणि ते फार काळजी घेतात सुरक्षित बरोबर त्यामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही केलं तर त्यात काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे ज्या नावाजलेल्या कंपनी आहेत तिथे आपण अगदी सुरक्षितपणे आपण ऑनलाईन करू शकतो दुसरं नेट बँकिंग करताना ध्यानात ठेवा आपल्या भारतामध्ये असे खूप पद्धती आहेत नेट बँकिंग करताना तुम्ही डायरेक्ट बँकेमधून पैसे ट्रान्सफर करू शकता एनईफटी आरटीजीएसद्वारे किंवा कार्ड वापरू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वगैरे तर खूप लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज असतात उदाहरण तर टी आरटीजीएस केलं म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटमधनं पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता हो त्यात कुठेही थांबवू शकत नाही तुम्ही मग त्याने माल उद्या पाठवला नाही काय झालं म्हणून खूप लोक भारतामध्ये ते करत नाहीत जगामध्ये दुसरीकडे म्हणजे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये प्रगत देशामध्ये जर कोणीतरी पैसे घेतले आणि माल नाही दिला तर त्याला सजा फार मोठी असते आणि त्यांना पकडतात कारण त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे बरोबर त्यामुळे तिथे हे गुन्हे होत नाही पण भारतात होतात म्हणून खूप लोक नेट बँकिंग आणि आरटीजीएस आणि एन एफटी करण्याऐवजी मग ते डेबिट क्रेडिट कार्ड वर मध्ये पण असं आहे की तुमच्या अकाउंट अकाउंटमधनं पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होतात तर त्यापेक्षा क्रेडिट कार्ड वापरणं सोपं आहे तुम्हाला काही रिवॉर्ड पॉईंट पण मिळतात आणि क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही स्टॉप पेमेंट करू शकता वरवर थांबू थांबवू शकता ओके ओके नक्कीच म्हणजे खरं तर नेट बँकिंग सारखी जी सुविधा आहे ती आपल्यासाठी आहे आणि ती आपण नक्कीच वापरू शकतो आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ झाली आहे कसा वाटला आजचा कार्यक्रम कसा वाटतोय जरूर सांगा आणि आपला जो अभिप्राय आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही नोंदवू शकता माध्यमं कोणती ती बघून घेऊया फेसबुकवर तुम्ही आपला अभिप्राय नोंदवू शकता डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आयडीवर आपण आपला अभिप्राय सांगू शकता आमचा हा कार्यक्रम तसंच आमचे इतरही कार्यक्रम आपण बघू शकता युट्यूबवर डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री आणि ट्विटर हँडल है आहे ॲट डी सह्याद्री तर जरूर आपले जे अभिप्राय आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा सर तुम्ही काय सांगाल अगदी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना विशेषतः महिलांना तुम्ही काय सांगाल की खरंच घाबरण्याची गरज आहे का आणि काळजी कशी घ्यावी ते देखील सांगा कुणी काही घाबरायची गरज नाही आणि महिलांनी पण घाबरायची गरज नाही आहे सुरुवातीला ना आपण शिकताना काय काय नवीन चुकू शकतो पण चुक चुकीमुळे आपलं आर्थिक नुकसान किंवा काही सामाजिक नुकसान मोठं होऊ नये मग हळूहळू स्टेप्स घ्या पण नक्की करा प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि ऍक्च्युली काहीतरी केल्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही तुम्ही बिंदास नेटवर जा नेटचे जे काय फायदे तुटेल त्याचा वापर नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आपण इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत खरं तर महत्वाचा विषय होता आणि जे सरांनी सांगितलं की घाबरण्याची गरज नाहीये फक्त आपण काळजी घेऊया आणि सुरक्षितपणे हा जो व्यवहार आहे सायबरचा सा तो करूया पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात नमस्कार